तर आता मी थोड्या खाली जात आहे, तर भेटू पुढे. नमस्कार मित्रांनो, मी श्लोक पंचवी, आपलं श्लोक पंचाण तुमच्या मनापूर्वक सांगत आहे. तर आज होली, तर आता रत्नागिरी सोसायटीमध्ये होली कशी उभरायची तर ते त्याला बघू. आणि आता मी माझ्या मित्राच्या जिन्यात आहे, त्याला बोलायला लावलं, तो पण येतो त्याच्या पण यूट्यूब चॅनलने. तर चला पटकन होली उभरा. आता मी लाकडाला जाते, तर चला लाकडाला जा. हे सगळं तोडून झालं, आता हे उभं राहायचंय. तर चला आता आता मी लाकडे घेऊन जाते, चला लाकडे घेऊन जाऊ. तर आपण आता एवढं आपण सगळे लाकूड नेणार आहे. मोठ्याला नीट काढा, पायावर पडतील बघा. एक एक घ्या सगळ्यांनी. हा किती हवे? एक एक घेऊन जाऊ, तिथे बघू किती लागतील. तर सोरा सावकाश मी माझ्या मित्रांचे नाव सांगतो. त्याचं नाव आहे तुषार पवार, त्याचं एक गेमिंगचे यूट्यूब चॅनल आहे. आणि हे आहे रुद्र, आणि हे आहे स्वराज माझा मित्र. किमया काय काय ती आहे गार्गी, आणि हे आहे किमया. ए खाऊ नका, खाते काय म्हणलं. अशी आमची होली होणार आहे. तुम्हाला मी रात्री दाखवतो, रात्री टोटल पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवल. तर आता तो आपलं आता काम करायचं एवढं सगळं, ते उभरायचंय त्या होलीला. कमसे कम ते त्या हाईटपर्यंत जायलाच करेन. तर चला तुम्हाला दाखवतो मी होली. Yeah.
हो तर होली हा सण का आपण साजरी करतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांनी वरदान मिळवले होते. तर त्या वरदानी तो पृथ्वीला नष्ट करायचं ठरवलं. तितक्यातच विष्णुदेव आला. त्यांनी पृथ्वीला नष्ट करण्यापासून त्याला अडवलं. तितक्यात त्या दिवशीपासून हिरण्यकश्यप खूप रागात होता. त्यांनी आपल्या राज्यात दिवंडी पेटवली की विष्णुदेवाचं कोणी नाव नाही घ्यायचं. प्रल्हाद नावाचा मुलगा जन्मला. तो विष्णुदेवाचा मोठा भक्त होता. तो दिवस रात्र विष्णुदेवाचं नाव घ्यायचं आणि विष्णुदेव ते तपस्या करायचं. हिरण्यकश्यप प्रल्हादला त्याच्या विष्णू भक्तीपासून रोखण्याचा त्यांनी भरपूर युक्ती केली पण तो असफल झाला. तर त्यांनी भरपूर शिक्षा केली हिरण्यकश्यपनी तरी पण तो असफल झाला. तर हिरण्यकश्यपची बहीण तिचं नाव होतं होलिका. ती तिच्याकडे असं वरदान होतं की ती आगेपासून ती जाणार नाही. तर ती म्हणाली की मी प्रल्हादला मांड्या घेऊन आगेत बसते. होलिका म्हणते की मला वरदान आहे की मी आगेपासून जलणार नाही. तर ती आगेत प्रल्हादला घेऊन बसते आणि ती म्हणते की मला वरदान असल्यामुळे मी काही जलणार नाही पण प्रल्हाद आगेमुळे राग होऊन जाईल. तर हे हिरण्यकश्यपनी काटक गोला केला आणि होळी बनवली आणि त्या आग लावली आणि होलिका प्रल्हादला मांड घेऊन बसली. पण प्रल्हाद काय हे ना झाला आगे मुलं राग ना झाला. प्रल्हादला कायच ना झालं पण होलिका जे व्हायचे तर ते झालंच. प्रल्हाद जिवंत झाला आणि होलिका जळून राग झाली. तर विष्णुदेव हा मुलं प्रसन्न झाला आणि त्याने खांबातून त्याच्या राक्षसाचा नवीन अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपला मारून टाकले. तर होळी सत्याचा विजय झाला. म्हणूनच आपण होळी दरवर्षी आपण होळी ही साजरा करतो. आपण संध्याकाळी भेटणारच आहोत. तर चल तुम्हाला मी थोडीशी माहिती दिली. तर तुम्हाला ती आवडली तर नक्की सांगा. तसं आता आपण संध्याकाळी भेटूया. तर चला उंदीर बिंदीर नाही ना गेला.
जय बाप्पा. ठीक आहे रे, हे नाही झालं तर किती गेलं. चला लाल पोर साईडला, चला चला मागो मागो. गेलो होती मग अशा आतमध्ये बघितलं काढले माझ्या फ्राय व्हायचे. नाही केलं करायचं ना.
असं ओढत राहायचं आय गेस झाडाचं मग